हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी घेऊन आली आहे फ्लावर पकोड्याची रेसिपी, जी बनवायला एकदम सोपी आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे। चला तर पटकन जाऊयात प्रोसेसला। त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम फ्लावर थोडे मोठे काप करून घेतलेला आहे। जाऊयात त्यासाठी लागणाऱ्या साहित्याकडे। इथे मी लाल तिखट घेतलेला आहे, कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, चवीनुसार मीठ वापरणार आहोत, रेड चिली सॉस घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, थोडासा सोडा यूज केलेला आहे आणि इथे मी आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि फूड कलर यूज करणार आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथे तेल पण वापरणार आहे मी फ्राईंगसाठी। मैदा घेतलेला आहे, पाणी वापरणार आहोत। प्रथम इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे फ्लावरचे तुकडे ॲड करणार आहे, टाकणार आहे। ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, जेणेकरून ते क्लीन होईल। नीट हाताने ते धुवून घ्यायचे, नंतर त्यातील पाणी ड्रेन करून घ्यायचे, म्हणजेच ते फ्लावरचे तुकडे वेगळे करून घ्यायचे आहेत। हे करून घेते मी। इथे गॅसवरती मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते आहे मी आणि हे फ्लावरचे तुकडे आपण थोडेसे बॉईल करून घेणार आहोत, जेणेकरून ते कच्चे नाही राहणार आणि पकोडे छान होतील। इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी ॲड करते आहे हा मैदा। त्यानंतर आपण ॲड करूयात कॉर्नफ्लोअर, याचं प्रमाण मी शेवटी देते आहे व्हिडिओच्या। ॲड करूयात एखादा चमचा तेल, त्यानंतर ॲड करूयात गरम मसाला, ॲड करूयात रेड चिली पावडर, लाल तिखट, तुम्हाला चवीनुसार तुम्ही लाल तिखट वगैरे ॲड करायचे, त्यानंतर ॲड करूयात रेड चिली सॉस थोडासा स्पायसीनेस वाढवण्यासाठी आणि 65ची टेस्ट ही येण्यासाठी, ॲड करूयात चवीनुसार मीठ, नंतर ॲड करूयात आले लसूण पेस्ट, ही मी खिसून घेतलेली आलं लसूण पेस्ट आहे, थोडासा किंचित सोडा आपण ॲड करणार आहोत पकोडे फुलण्यासाठी। हे मिक्सचर आपण नीट चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊयात, त्यानंतर हाताच्या सहाय्याने एकदा हे मिश्रण नीट मिक्स करून घेऊयात, जेणेकरून त्यातले सगळे मसाले ह्या मिश्रणात एकजीव होतील। आणि थोडं थोडं पाणी ॲड करून आपण याचं एक बॅटर बनवणार आहोत। सेम कांदा भजी किंवा मिरची भजीसाठीचं जे बॅटर लागतं त्या पद्धतीचं बॅटर आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे। इथे मी थोडासा फूड कलर यूज करते, जेणेकरून त्याचा कलर खूप छान येईल। थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आहे, जास्त एकदम पाणी ॲड करायचं नाही आहे। जास्त पातळ बॅटर बनवून नाही घ्यायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीनं बॅटर बनवून घेऊयात। आणि फ्लावरचे पीस जे आहेत ते तुम्हाला आवडतील त्या आकाराचे तुम्ही बनवून घेऊ शकता। हे बॅटर आपलं बनवून तयार आहे। बघूयात आपलं फ्लावर बॉईल झालेलं आहे की नाही। फ्लावरचे पीस बॉईल होत आहेत, हे 80% बॉईल करून घ्यायचे आहेत आपल्याला। थोडासा कच्चा पण आपण त्यात राहायला पाहिजे। झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। हे मी एका पेपरवरती किंवा एका डिशमध्ये काढून घेते, काढून घेऊयात। हे फ्लावरचे पीस मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आपल्याला हवे तेवढे हे सॉफ्ट झालेले आहेत आणि इकडं बॅटर पण आपलं एकदम सेट झालेलं आहे। गॅसवरती मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। हे गरम होईपर्यंत आपण बॅटरमध्ये हे फ्लावरचे पीस टाकून घेऊयात। अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहे मस्त। आता या फ्लावरच्या पीसाला हे बॅटर पूर्ण कोट करून घेऊयात। प्रत्येक पीस हा पूर्ण बुडला पाहिजे बॅटरमध्ये। झालं, इथे तेल गरम झालेलं आहे। आता आपण हे एक एक पीस बॅटरमधून काढून फ्राय करायला टाकणार आहोत। हे आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे पकोडे फ्राय करून घ्यायचे आहेत। एकदम लो किंवा एकदम हाय फ्लेमवरती आपल्याला हे पकोडे फ्राय करून नाही घ्यायचे आहेत। एकदम लो ठेवलात तर काय होईल की पकोड्यांमध्ये तेल जास्त ॲब्झॉर्ब होईल, आणि एकदम हाय ठेवलात
तर पकोडे वरून फक्त पकले जातील परंतु आतून कच्चे राहतील, म्हणून हे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने दोन्ही साईडनी हे पकोडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. कच्चापणा नाही राहिला पाहिजे. बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही साइड्स आपल्या फ्राय करून झालेले आहेत. हे पकोडे एकदम रेडी आहेत. आता हे मी एका डिशमध्ये काढून घेते. अशा पद्धतीचे चला तर सर्व करूयात. एका प्लेटमध्ये हे पकोडे मी काढून घेते. हे पकोडे चहासोबत मस्त गरमागरम खायला खूप छान लागतात. त्याच्यासोबत तुम्ही टोमॅटो सॉस घेऊ शकता किंवा हे पकोडे असेच खाल्ले तरी खूप छान लागतात. याच्यावरून आपण तळलेली मिरची टाकून घेणार आहोत, म्हणजे तळलेल्या मिरचीसोबत हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. आज वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नंतर भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.